नमस्कार इंडिया, नीताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिली पोटॅटो। सोप्या पद्धतीने घरच्या घरी चटपटी स्नॅक्स कसा बनवायचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया बनवायला। इथे बटाटे घेतले, ते सालं काढून मी असे काप करून घेतलेत, फ्रेंच फ्राईजला करतात तसे काप करून घेतलेत। आणि हे पाण्यातच ठेवायचे जेणेकरून आपले बटाटे काळे होत नाही, असे जर ठेवले तर काळे होतात। चिली पोटॅटो साठी लागणारं साहित्य आहे, इथे मी दोन कांदे घेतलेत असे बारीक उभे चिरून घेतलेत जाडसे, दोन सिमला मिर्च असे बारीक स्लाइस करून घेतलाय, अख्खा लसूण तो निवडून मी असे तुकडे करून घेतलेत त्याचे, पाच मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून घ्यायच्या आहेत त्या अख्ख्या, कॉर्नफ्लॉर घेतले मी दोन चम्मच, अर्धा वाटी इथे तांदळाचं पीठ घेतले, एक वाटी मैदा घेतला आहे, हे दोन ते तीन चम्मच आपल्याला तीळ लागणार आहे ते मी घेतले, मीठ दोन चम्मच घेतले, चिली फ्लेक्स घेतले मी इथे तीन चम्मच, गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात आपण पाणी घालणार आहोत, चार ग्लास पाणी आहे, आपण आपले पोटॅटो त्यात टाकणार आहोत। पाच मिनिटांसाठी कमी गॅसवर हे उकळून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आपले इथे पोटॅटो ठेवून 5 मिनिटं झाले, हे आपण आता पाणी गाळून घेणार आहोत। पोटॅटोला जास्त कुक करायचं नाही, आपल्याला 5 मिनिटंच ठेवायचे। आपले छान पोटॅटो पाणी सगळं काढून घेतलंय मी, पूर्ण असे कोरडे होस्तोपर्यंत आपल्याला ठेवायचे। यानंतर मी आता एक चमच मैदा घालणार आहे, एक चमच तांदळाचं पीठ घातले, अर्धा चमच मीठ टाकले आणि आपल्याला कोटिंग करून घ्यायची, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी आता पेस्ट करून घेते, मैदा घालते सगळं, एक वाटी तेल, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉर, अर्धा चम्मच मीठ, हे थोडं थोडं करून आपण पाणी घालून जाडसरची पेस्ट करून घेणार आहोत। आपली पेस्ट तयार झाली, असं जाडसर करून घ्यायची पेस्ट, पातळ करायची नाहीये। आता या पेस्ट मध्ये आपण पोटॅटो टाकून घेणार आहोत, चांगले मिक्स करून घेणार आहोत। इथे मी कढई ठेवली आहे, त्यात मी तेल घातलंय, ते हाय फ्लेमवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय। इथे आपलं तेल गरम झालंय, एक एक सोडायचे तेलामध्ये, आपण हाय गॅसवर ठेवून नंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि चांगले क्रिस्पी ब्राऊन थोडे करून घ्यायचे। हे डबल फ्राय करायचे, थोडे आपले एकदा फ्राय झाले, आता हे आपण काढून घेणार आहोत। आपल्याला हे सगळे असे तळून घ्यायचे। या पेस्ट मध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर खूप जरुरी आहे आणि तांदळाचं पीठ, त्याच्याने क्रिस्पीनेस पण खूप छान येतो, म्हणून हे दोघं टाकणं खूप जरुरी आहे।
फुल गॅस वरती तळायचे, हे चांगले आपल्याला तळून घ्यायचे क्रिस्पीनेस तोपर्यंत ब्राउन कलर होण्यासाठी। पांच मिनट अपन छान इतने क्रिस्पी ब्राउन कलर से तलून पूर्ण तेल अपन का अपन टिश्यू पेपर काल सग निगुन जॉइलीपणा रह डबल फ्राई छान क्रिस्पी अपने पोटैटो अपन गैस वेवले तीन अपन आधी भाजन दिए क्रिस्पीनेस येण्यासाठी 2 मिनिटांसाठी आपण याला भाजून घेणार आहोत। कमी गॅस वर तीळ आपण भाजून झाले, याला काढून घेणार आहोत। कढईमध्ये आपण 1-4 चम्मच तेल टाकायचे, हे आपण सगळं हाय हीटवर करणार आहोत। यात आपण लसूण घालायचे, लसूण आपण 1 मिनिटासाठी परतवणार आहोत। यातच आता मिरच्या घालणार आहोत, ते पण आपण 1 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। कांदा घालायचा आहे, कांदा पण आपण 1 मिनिटासाठी परतून घेतो। आपण यात तीळ घालणार आहोत, आता पण आपण 1 मिनिटासाठी परतून देणार आहोत। आता यात शिमला मिरची घालायची, ही आपण 1 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत। तेला आपल्याला सारखं तर फक्त वगैरे खायचंय। यात आपण 1 चम्मच आता विनेगर घालणार आहोत। सॉरी, मी यात 1 चम्मच सोया सॉस टाकलाय, 1 चम्मच आपण चिली सॉस टाकणार आहोत। एक चम्मच टोमॅटो सॉस टाकणार आहोत, अर्धा चम्मच मीठ टाकले मी, चिली फ्लेक्स 2 चम्मच, अर्धा ग्लास पानी घालते। हे पानी बॉईल झाल्यावर आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत। यात इथे मी 3 चम्मच पाणी घेतलंय आणि 1 चम्मच आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहे, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि ती यात टाकायची। चिली पोटॅटो रेडी झाले, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये।